महाराष्ट्र मध्ये ज्या साधु संतांनी उच्च कोटीचा परमार्थ जगाला दिला आणि विश्व क्रांती केली त्या विश्व माऊली ज्ञानोबारायावरती जगद्गुरु तुकोबारायावरती आणि भक्त शिरोमणी लढीवाळ भक्त नामदेव रायावरती सुद्धा शंका घेणाऱ्या काही जाती अलीकडे जन्माला आल्यात। ज्ञानोबारायांनी एका रेड्याच्या मुखातून वेद बोलवले, हे कित्येक रेड्यांना पटत नाही, हे कित्येक रेड्यांना पटत नाही, पण आमच्यासारखे रेडे बोलवले, आमच्यासारखे लाखो रेडे बोलवले, ही काय कमी क्रांती झाली? आतापर्यंत तर रेडेच बोलत होते, अलीकडे मासाडी पण बोलायला लागल्या। काय म्हणतेय ती? तिचं नावही घ्यायचं नाही, कारण आचार नाही, विचार नाही, लायकी नाही। आणि हे व्यासपीठ इतकं पवित्र आहे की आचारहीन, आचार भ्रष्ट आणि लायकीचं नसलेलं असं, याला काय शब्द आहे आपल्याकडे? अतिशय खालचा शब्द आहे ना, ना लायक, असे ना लायकीचे लोक ज्यांची लायकीच नाही त्यांचं नाव सुद्धा या व्यासपीठावरती घेतलं जात नाही। अरे तुमचं तोंड सुद्धा पा आवडत नाही लोकांना, साधं तोंड सुद्धा पा आवडत नाही। असे लोक एरवी इतके व्हायरल झालेत हल्ली, एक दोन चार दिवसापासून एवढी व्हिडिओ क्लिप व्हायरल होते। नको त्या संघटनेचे लोक या हिंदू सनातन धर्म परंपरेच्या विरोधात आणि साधू संतांच्या विरोधात वक्तव्य करतायत। का? ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला ना। तर तिसरी काय म्हणते की त्यांनी फक्त रेडेच बोलवले, रेड्यांना शिकवलं, माणसांना कुठे शिकवलं? अरे साधू संतांनी एका रेड्यावर कृपा केली, जर आळ्याला गेला तुम्ही तर रेड्याची समाधी, ज्या रेड्याला सर्कसमध्ये सुद्धा वापरलं जात नाही, रस्त्याने गाड्या चालल्या तर रेडा हॉर्न वाजवल्याच्या नंतर बाजूला सुद्धा होत नाही, एवढा निर्बुद्ध असणारा रेडा। पण साधू संता वरद हस्त झाला तर रेडा वेद बोलू लागला। ही साधू संताची विश्वक्रांती। माईबाप तुम्ही काय केलं? तुमच्या मागे पुढे फिरणाऱ्या लोकांना रेडे बनवून टाकलं। अरे काम तुमचे इथं। आणखी तिने एक वाक्य वापरलं की नामदेवराय कुत्र्याच्या पाठीमागे तुपाची वाटी घेऊन धावतात विठ्ठला। अरे नामदेवरायांना कुत्र्यातही देव दिसला। अरे कुत्र्यामध्ये एका रेड्यामध्ये सुद्धा पांडुरंगाचं अस्तित्व सांगणारा वारकरी संप्रदाय, दगडात सुद्धा देवाचं अस्तित्व दाखवून देणारा वारकरी संप्रदाय, ही आमच्या संप्रदायाची आणि हिंदू धर्माची उंची। ती बाई म्हणते तुम्ही कुत्र्याला खाऊ घातलं पण माणसाला खाऊ घातलं नाही। अरे आमच्या संप्रदायाने कुत्र्याला सुद्धा पांडुरंग मानून त्या कुत्र्याची सुद्धा पूजा केली। माईबाप कुत्र्याला सुद्धा तुपाची वाटी घेऊन धावतायत नामदेवराय। तुम्ही काय केलं? तुमच्या मागे पुढे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांना, तुमच्या मागे पुढे फिरणाऱ्या लोकांना मात्र कुत्र बनवलं। काय केलं याच्या पलीकडे? नातरायांना गाढवामध्ये देव दिसला। जाती भेद केला नाही कधी साधू संतांनी, एक महाराज लेकर उचलून घेतलं कडेवरती। जर साधू संताकडे भेट जर भेदभाव असता तर वारकरी संप्रदायामध्ये साडी कोळी तेली तांबोळी कहार महार सुतार चंबार वाणी कैकाडी भील ब्राह्मण या 18 पगड जातीतले लोकच कीर्तनकार झाले नसते, 18 पगड जातीतले लोक वारकरी झाले नसते। आज सकल विश्वामध्ये 18 पगड जातीच्या लोकांना एका छत्राखाली एका मंडपाखाली वागवणारा फक्त वारकरी संप्रदाय। 18 पगड जातीच्या लोकांना शिष्यत्व नाही तर संतत्व करून देणारा वारकरी संप्रदाय, ही वारकरी संप्रदायाची उंची। आचार नाही, विचार नाही, अभ्यास नाही, विचाराची बैठक नाही, अधिकार नाही। अरे जी बाई नवऱ्याच्या सोबत नांदत नाही ती जगाला काय ज्ञान देणारी? वारकरी संप्रदायामध्ये जसा संयमाचा भगवा ध्वज आहे, हे विसरू नका की त्या भगव्या ध्वजाला काठी सुद्धा लावलेली, नाठाळ्याचे माती हनुकाठी, हे वारकरी संप्रदायाचं बीद आहे। माईबाप जर तुम्ही संयमाने येत असाल,
प्रामाणिकपणे येत असाल तर वारकरी संप्रदाय तुमच्यासाठी संयमाचा आहे. आणि जर तुम्ही वारकरी संप्रदायाच्या आणि आमच्या साधू संतांच्या खांडेसुमाऱ्या घाल काढत असाल आणि आमच्या अंतकरणाला जर घाव घालत असाल तर झेंडा खाली करून आम्हाला झेंडेची काठी सुद्धा वर करायची ताकद आमच्यामध्ये. आणि माझी एक विनंती गड्या, नको त्या मेसेजला भीक घालू नका हिंदूंनो, नको त्या मेसेजला आणि नको त्या न लायक असलेल्या लायकीच्या नसलेल्या लोकांना फेमस करू नका आणि प्रसिद्ध करू नका. हिंदू धर्माच्या विरोधात, वारकरी संप्रदायाच्या विरोधात एखादी व्हिडिओ क्लिप जर व्हायरल होत असेल तर ती जागे डिलीट करून टाका, तिचा बाऊ करू नका. पण त्या व्यक्तीकडे मात्र कानाडोळा करू नका. जे खळ आहे ना त्या खळांच्या सुद्धा नादी लागलेत वारकरी संप्रदाय. साधू संत खळाच्याही नादी लागलेत आणि खळाचा वाकडेपणा सुद्धा दूर केला. जो व्यक्ती आमच्या धर्माच्या विरोधात संप्रदायाच्या विरोधात आवाज उठवत असेल तर आशाचा आवाज आणि अशा व्यक्तीला सडेतोड उत्तर देण्याची हिम्मतही आमच्यामध्ये. त्यामुळे आम्हाला ललकारण्याचा प्रयत्न करू नका माईबा. आमच्या भावनांना हात घालून आम्हाला राग आणण्याचा प्रयत्न करू नका. वारकरी संप्रदाय शांत आहे जगाच्या उद्धारासाठी, भक्तीसाठी आणि भक्तीचा संदेश देण्यासाठी. पण चुकीच्या गोष्टी जर तुम्ही आणत असाल, एक वाक्य लक्षात घ्या माईबाप, जर तुम्ही आमच्या देवाला नाव ठेवाल तर कदाचित आम्ही ऐकून घेऊ. पण या देवाची ओळख करून देणाऱ्या साधू संतांना जर तुम्ही नाव ठेवत असाल तर आम्ही कदापि शांत बसणार नाही. देवाला म्हणा अथवा नका म्हणू माझ्या माईबापांनो, पण ज्या देवाची ओळख ज्या साधू संतांनी आपल्याला करून दिली त्या साधू संतांना मात्र आनंद स्वरूप असलेल्या आनंदमयी असलेल्या परमात्मेची ओळख करून देणाऱ्या साधू संतांना आनंदाने स्वीकारावं गड्या, आनंदाने स्वीकारावं. जर लेकरू बापाला याचा अर्थ बापाला राग येत नाही अशाही लेकराला त्याला सांभाळून घ्यावं लागतं. भलंही कसं असे पण कसंही पण आपलंच लेकरू आहे, आपलंच लेकरू. लेकरू मानत नसेल याचा अर्थ बाप नाही असं नाही. तुम्ही देवाला मानत नाही म्हणजे तो नाही असं नाही. तुम्ही कोण त्याला मानणारे? घरी भाजीत मीठ कमी पडलं हे सांगायची ज्याची लायकी नाही तो म्हणतो की देव नाही, साधू संत चुकीचे होते. अरे तुम्ही सांगणारे कोण आहेत नेमकी? कोण तुम्ही जहागीरदार लागून गेलात? तुमच्या एकाच्या मानण्यावरून आम्हाला काय फरक पडणार आहे? अशा किती घुबडांनी मिळून म्हटलं की सूर्योदय होत नाही म्हणजे सूर्योदय होत नाही. तुम्ही कोण सांगणारे? जगाला शिकवणारे? चुकीच्या मेसेजला भीक घालू नका माईबाप. हिंदू धर्माच्या विरोधात फार मोठं षडयंत्र रचल्या जातंय. लव जिहादच्या नावाखाली आमची धर्मसंस्कृती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. हिंदूंनो जागे होण्याची गरज आहे, एकत्रित येण्याची गरज आहे. काळ हिंदूच्या विरोधात फार मोठा भयानक आहे, देवधर्माच्या विरोधात फार मोठा भयानक आहे. धर्म जागृतीचे काम वारकरी संप्रदायातील कीर्तनकार करतात म्हणून आता त्यांनी संप्रदायाची बदनामी लावली, सांप्रदायिक कीर्तनकाराची बदनामी लावली. विश्वसंत जे होऊन गेले, ज्ञानोबा राय, तुकोबा राय आणि पांडुरंग परमात्मा यांची बदनामी लावली. आणखीने एक व्हिडिओ क्लिप मी पाहिली, म्हणे तो राम आम्हाला नकोय जो राम पत्नी गरोदर असताना बायकोला वनामध्ये सोडून देतो. अगं बाई तू कधी आमची सीता वाचली का? जी बाई नवऱ्याला सोडून देते तिला काय सीता कळणार आहे माईबाप? अरे सांगतोय को याची लायकी तर लक्षात घ्या ना, तुम्ही लायकी तर लक्षात घ्या. जिला नवरा कळाला नाही तिला राम काय कळणार आहे? जी बायको होऊ शकली नाही तिला भगवती वैदेही महान पतिव्रता सीता मातेचं चरित्र काय कळणार आहे? ती सांगते उडी मारून जाणारा हनुमंत. जर हनुमंतराय उडी मारून जाऊ शकत होते तर मग ते खांद्यावरती बसून सीतेला काय घेऊन येऊ शकत नव्हते माईबाप? अरे आमची भारतीय अशी संस्कृती, लग्न झाल्यानंतर बाई दिराच्या शेजारी सुद्धा बसत नाही, कुलवान बाई सासऱ्याच्या शेजारी सुद्धा बसत नाही. ही आमच्या भारताची संस्कृती, ही हिंदूची संस्कृती. आजही पहा तुम्ही, आपण फोटो काढायला लागलो
तर आजही आपल्या भारतीय महिला कीर्तनकार फोटो काढत असताना परपुरुषाच्या चार हाताने बाजूला राहतात. ही भारतीय संस्कृती. आमच्या महिला जर पुरुष हार घालू लागले तर दुसऱ्याच्या हाताने न हार घेता स्वतःच्या हाताने हार घालून घेतात. ही भारतीय संस्कृती. अगं बाई, राजकारणामध्ये एवढी वेडी झालीस तू, एवढी पागल झालीस तू, एवढाचा तोंडाचा पट्टा सुटलाय तुझा. जी वैदेही सीता परपुरुषाचा स्पर्श जिने कधी स्वतःला होऊ दिला नाही, तिने हनुमंताला सांगितलेलंय. हनुमंतराय विचारतात, मैया जर माझ्या प्रभूची आज्ञा नसती ना तर खांद्यावर बसून मी तुम्हाला नेलं असतं. मला फार मोठं स्वरूप धारण करता येते. त्यावेळी सीतामातेने सांगितलं, मालकाने जेवढं सांगितलं ना तेवढ्याच गोष्टी कर. रामप्रभूने फक्त तुला माझा निरोप घेण्याची आज्ञा दिली, मला घेऊन येण्याची आज्ञा दिली का? नाही ना हनुमंता. सीतामाता वैदेही मनात विचार करतात, जर मी माझ्या हनुमंताच्या खांद्यावर बसले, भले माझंच लेकरू आहे, भले माझंच लेकरू हनुमंतराय, पण याच्या खांद्यावरती मी बसू शकत नाही, कारण पातिव्रता धर्म आहे ना. जर खांद्यावर बसली असती तर परपुरुषाचा स्पर्श झाला असता. रावणाने स्पर्श केला, हा सीता मातेच्या मनाविरुद्ध केलेला स्पर्श आहे. माईबाप, मनाविरुद्ध झालेला स्पर्श येतो. सीता माता महान पतिव्रता होती, कोणत्याही गोष्टीचा अभ्यास नाही, वारकरी परंपरा नाही, घरी शास्त्र नाही, मर्यादा कोणत्या गोष्टीची नाही, धाक कोणाचा नाही. तुम्ही धाका नव्हे. भारतीय नारीला शास्त्राने आधार सांगितलाय, विना आश्रयन शोभनते पंडिता वनिता लता. हा स्त्री झाडाची वेल जरी असेल एखादी तर ती झाडाचा आधार घेते, एखाद्या कुपाटीचा, एखाद्या कशाचाही आधार घेते आणि मग ती वेल जाते. स्त्री रस्त्याने जरी चालली तर ती आधार, तिला आधार असावा. स्त्री रस्त्याने जरी चालली तर तिला प्रोटेक्शन असावं. स्त्री कीर्तनात उभी राहिली तर तिच्यासोबत तिचे पती असतात, कधी वडील असतात, कधी भाऊ असतो. या गोष्टी आमच्या शास्त्राने सांगितल्यात. माईबाप, तुम्हाला नवरा नाही, नवऱ्याचा धाक नाही, बापाचा धाक नाही, पोराचा धाक नाही. आणि अशा स्त्रीला आपल्याकडे एक शब्द आहे माईबाप, शब्द आहे. अरे तुमच्यापेक्षा वेश्या बऱ्या ज्या स्वतःला पापी तरी समजतात. माईबाप, याच्या पलीकडे आता माझ्याकडे शब्दच नाहीत गड्या त्या बाईसाठी. याच्या पलीकडे माझ्याकडे शब्दच नाहीत. आणखी आपल्या धर्माविरोधात, साधू संतांच्या विरोधात जर ती आवाज उठत असेल तर आपल्या सगळ्या सांप्रदायिक व्यक्तींनी, सगळ्या महाराष्ट्रातल्या व्यक्तींनी, सगळ्या हिंदूंनी, सगळ्या सनातन धर्मीयांनी एकत्रित करण्याची गरज आहे आणि त्या बाईला धडा शिकवण्याची गरज आहे. क्रोधी अविश्वासी त्याची बोध कैसा, आणि व्यर्थ आपली वाचा शिणवू नये. चुकीच्या व्यक्तीला उपदेश करूच नाही माईबाप.